तुम्ही जर आम्हाला आडवे आले तर आम्ही सुद्धा तुम्हाला आडवा आल्याशिवाय राहणार नाही। यांनी भाषणात सांगितलं की 15 वर्ष तुमच्याच घरात नगराध्यक्ष पद कसं। अरे माझा प्रश्न असा आहे की 2007 साली ज्यावेळेस माझ्याकडे सगळ्यात जास्त जिल्हा परिषद सदस्य होते तेव्हा सुद्धा तुमच्या आईच जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या, मला मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष तुम्ही होऊ दिला नाही। ज्यावेळेस 2 वेळा 10 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्षपद तुमच्या घरामध्ये, आमदार की तुमच्या घरामध्ये, खासदार की तुमच्या घरामध्ये, सगळे पद तुमच्या घरामध्ये, एवढंच काय तर शिर्डी साईबाबा मंदिराच्या उरलेल्या ज्या फुलांपासून अगरबत्त्या करण्याचा कारखाना आहे तो सुद्धा यांचाच आहे। कोणतीच गोष्ट दुसऱ्याला द्यायची नाही आणि म्हणून पराभव खऱ्या अर्थाने पराभव पचवता येत नाही आणि तो इतका जिवारीला लागलाय की आता काय करू आणि काय नाही असं त्यांची परिस्थिती आणि म्हणून त्या नैराश्यातून ते आपल्याकडे येतात, भाषण करतात। यांचा इतिहास सांगायला जर लागलो तर किती मोठा इतिहास आहे। जेव्हा यांना गरज असते तेव्हा ते साष्टांग दंडवत घालूनच तयार असतात आणि जेव्हा यांची गरज संपते त्याच्यानंतर मात्र यांचा लगेच टायगर तयार, टायगरची मांजर आणि मांजरीचा टायगर, इतका फास्ट होणारा प्रकार दुसरा जगात कुठंच नाही। आपल्याला वाटत असेल का उमेदवार कोण आला, डमी आला? उमेदवार डमी नाहीये, त्या उमेदवाराच्या मागं कोण उभय हे आपल्याला खऱ्या तर पाहिजे। आपली लढाई त्या उमेदवाराबरोबर नाहीच आहे, आपली लढाई त्या उमेदवाराच्या मागं उभं असलेल्या विखे पाटलांबरोबर आहे।